नाव सांगा. आम्ही अनिता हिल्लाळ. 8-9 महिन्यापूर्वी माझ्याकडून 8,000 रुपये घेतले. मी तुमचं प्रकरण करून देते. प्रतिभा भोजे यांनी. आणि आता पूर्ण 9 महिने होऊन गेले तरी त्यांनी प्रकरण मंजूर केलेले नाही आणि पैसे पण दिलेले नाही. ह्या सोमवारी करते त्या सोमवारी करते म्हणून अशी टाळाटाळ केली आणि भरलेले 8,000 परत द्या म्हणले तरी पण त्यांनी परत देत नाही. आणि ह्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला इथं तक्रार केलेली आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील प्रतिभा भोजे या महिलेने अनाथ गरीब आणि विधवा महिलांना बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्यामुळे झालेल्या प्रकरणाची चौकशीहून कायदेशीर कारवाई व्हावी अशी तक्रार आरती बसवंती यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. या महिलेने अजून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहनही नरेंद्र मोदी विचारमंचच्या सोलापूर जिल्हा लघु उद्योग विकास अध्यक्षा आरती बसवंती यांनी केले आहे. यावेळी तक्रारदार महिला अनिता हिलाल, उल्का लचके, वैशाली धोत्रे, बायडाबाई पाटोळे, मंदोदरी मुळे, मंगल पाटोळे आदी महिला उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी विचार मंचची मी जिल्हा अध्यक्ष आरती बसवंती. प्रतिभा भोजेबद्दल आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंद केलेली आहे आणि ती गोरगरिबांचे प्रकरण करते म्हणून रिअल फायनान्सचं फाईल करते म्हणून असं 1,00,000 रुपयाची फाईल करते म्हणून 8-8, 9-9 हजार रुपये लोकांकडनं घेऊन महिलांची फसवणूक केलेली आहे. बाकीचे महिला कुणी फसू नये. जे काही फसलेले लोक आहेत ते लोक आमच्या शिवयोगीमध्ये येऊन नाव नोंदावे व तक्रारी आमच्याकडे हे करायला करावे. सबस्क्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें.